तेरा सप्टेंबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागात पोरबंदर एक्सप्रेस मध्ये चोरीची घटना घडली संदर्भात जी आर पी नागपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला सीसीटीव्ही पाळत ठेवत असताना वरील प्रकरणात एका संशयिताची ओळख पटली ज्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सर्व मुद्देबाल जप्त केलाय तेरा सप्टेंबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागात पोरबंदर कवीगुरू एक्सप्रेसमध्ये चोरीची घटना घडली या संदर्भात वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त नागपूर आणि सहाय्यक सुरक्षा आयुक्त यांच्या सूचनेनुसार आर पी एफ नागपूरचे निरीक्षक आर एल मीना यांनी टी ओ पी बी टीम तयार केली सी सी टी व्ही पाळत ठेवत असताना वरील प्रकरणात एका संशयिताची ओळख पटली आणि त्याच संशयिताचे छायाचित्र कर्तव्य कर्मचाऱ्यांसह सामायिक केले गेले आणि सी सी टी व्हीद्वारे निरीक्षण केले सतरा सप्टेंबर रोजी प्रिन्सिपल कॉन्स्टेबल कुंदन फुटाणे यांनी सी सी टी निगराणी दरम्यान सदर संशयित आरोपी नागपूर रेल्वे स्थानकाच्या क्रमांक आठ वर दिसला असता टीओपीबी पी तैनात असलेले हवालदार जवाहर सिंग आणि प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असलेले कॉन्स्टेबल संभाजी खाडे यांची माहिती मिळाली सदर आरोपींनी सदर कर्मचाऱ्यांना पाहून संत्रा मार्केटच्या दिशेने पळ काढल्यानंतर सदर कर्मचारी व निरीक्षक आर पी एफ पोस्ट नागपूर निरीक्षक सी आय बी नागपूर उपनिरीक्षक विनोद खरमाटे अश्विन पवार बीडी अहिरवार हवालदार जसवीर सिंग हवालदार गोवर्धन सवाई यांनी आरोपीला पकडून पुढील चौकशीसाठी आर पी एफ चौकी नागपूर येथे आणली आरोपीची चौकशी करण्यात आली हे देखील उघड केले की तो नेहमीचा गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात वीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत तसेच पोलिसांनी दोन तोळे सोन्याचे कानातले सोन्याचे दागिने ज्याची किंमत पन्नास हजार रुपये आहे एक लाख दहा हजार रुपयांच्या चार तोळे सोन्याच्या अंगठ्या एक लाख पंचाहत्तर किंमतीच्या दोन तोळे तुटलेल्या सोन्याच्या बांगड्या एक हजार पाचशे किंमतीचा एक मोबाईल व रोख रुपये पाच हजार सातशे एकूण किंमत तीन लाख बेचाळीस हजारांचा माल व इतर कागदपत्रे जप्त केली आहेत व्हीगीबी न्यूज साठी कॅमेरापर्सन रोशन भोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट